कंडक्टरने खरखरीत आवाजात पुन्हा विचारलं, किधर जाने का? मी त्याला माझ्या उतरण्याचं ठिकाण सांगितलं. बीच में नहीं ना उतरोगे? कंडक्टरनं पुन्हा विचारलं. आणि त्यानं असं विचारताच सगळे उतारू जोर जोरात हसू लागले. त्यांच्या त्या चेष्टेचा मला अतिशय संताप आला होता, पण तरी देखील मी काहीच बोललो नाही, कारण बाकीचे सगळे लोक उघडच त्या कंडक्टरच्या बाजूचे दिसत होते. आणि कंडक्टरला काही बोलून मला त्या सगळ्यांचा राग माझ्यावर ओढवून घ्यायचा नव्हता. मी शांत बसलो. बसचा वेग एव्हाना थोडासा वाढल्यासारखा वाटत होता. निदान मगच्यासारखी ती रेंगाळत तरी नव्हती. आणि अचानक माझे लक्ष शेजारच्या माणसाकडे जाते. तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळून पाहत बसलेला असतो. मी त्याच्याकडे पाहताच तो थोडासा डचकतो, कदाचित घाबरतोच. पण माझ्यात घाबरण्यासारखे काय असते कुणास ठाऊक. तरी देखील मी त्याच्याकडे पाहतच राहतो. आणि पाहता पाहता आमच्यात एक विचित्र ताण निर्माण होतो. तो ताण सैल करण्यासाठी बोलावे तसे काहीसे हसून तो मला म्हणतो, काय कसं काय? माझा स्वभाव काहीसा माणूसखाना आहे, म्हणजे आपण बरे आणि आपले काम बरे अशी माझी कायमची वृत्ती. आणि विशेषतः अशा परक्या ठिकाणी उगीचच परक्या माणसाशी ओळख वाढवायची आणि काहीतरी बोलत बसायचं हे मला आजपर्यंत कधीही आवडलेलं नाही. अर्थात कोणी आपणहून बोलल्यानंतर त्याच्याशी मुद्दाम तुटकपणे वागण्याचाही माझा स्वभाव नाही. आणि म्हणून त्या माणसाने विषय काढल्यानंतर मी देखील किंचित हसलो आणि ठीक आहे म्हणून गप्प बसलो. परंतु काही वेळ गेला आणि तोच आपणहून म्हणाला, आज बाहेर भयंकर थंडी आहे, नाही का? हो ना, मी पुन्हा म्हणालो, खूपच थंडी आहे. आणि हात बगलांमध्ये दाबून त्यांच्यात ऊब आणायचा प्रयत्न करू लागलो. परंतु माझे उत्तर ऐकल्यानंतर त्याला ते कदाचित तुटकपणाचे वाटले असे मलाच वाटले. पण त्यानंतर तो एकदम गप्प बसला. आता थंडी अधिकच जाणवू लागली, कारण बसचा वेग फारच वाढलेला असतो आणि खिडक्यांमधून थंड वारे घुसू लागलेले असतात. खिडकीशी बसलेला माझा शेजारी खिडकीची काच खाली करतो. त्या कामात मी देखील त्याची मदत करतो. खिडकी बंद होते तशी थंडी बरीचशी आटोक्यात येते. आजूबाजूला पाहतो तर सगळ्या खिडक्या पटापट बंद होतात. सगळे उतारू जसे काही एकाने खिडकी बंद करण्याचीच वाट पाहत होते. आणि त्याने बंद करताच प्रत्येकाने आपापल्या खिडक्या बंद करून घ्यायच्या होत्या. बस आता एखाद्या काचेच्या बंद पेटीसारखी होती. हळूहळू माझा शेजारी पुन्हा माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. मला हलकेच म्हणतो, आजची विशेष बातमी समजली का? मी विचारलं, कसली? तो म्हणतो, वेड्यांच्या इस्पितळामधून आज म्हणे काही वेडे पळून गेलेत. मी मनात म्हटलं, साला ही कसली बातमी? मला तर या बातमीत काहीच विशेष वाटलं नाही. माझ्या शेजारचा माणूस जरा वेळ या बातमीचा माझ्यावर काय परिणाम होत आहे हे न्याहाळतो आणि मग म्हणतो, तुम्हाला काहीच नाही वाटलं? वाटलं ना, वाटलं तर. मी त्याच्या कलानं घेत म्हणतो, खरे तर मला आता त्याच्याच डोक्याचा संशय येऊ लागला होता. अहो, आणि भयंकरच होते म्हणे हे वेडे. त्यांच्यातला प्रत्येक जण वरून जरी अगदी साधासुद्धा वाटणारा आहे, पण आतून? आणि मग मी शांतपणे विचारले, आतून कसा आहे? अहो, खुनी, तामसी, वाटेत येईल त्याला आडवा करील असा पिसाळलेले वेडे आहेत ते. आणखी ही माझा शेजारी खूप बोलत राहतो, वेडे कसे हुशारीने निसटले, निसटल्यावर त्यांनी कसा पहिल्याने रखवालदाराचाच गळा दाबून प्राण घेतला, नंतर त्याच्याच जवळचा चाकू घेऊन ते बाहेर पडले. त्यांच्यातला एकजण तर कसा फारच हुशार आहे, चाकूने तो गळा कसा या कानापासून त्या कानापर्यंत सफाईने कापू शकतो वगैरे वगैरे सगळं तो सांगत होता. मी आपला हं हं करीत राहतो.
मला त्याच्या त्या बातम्यांमध्ये काहीही रस नव्हता. असल्या बातम्या आपण दररोज पेपरात कितीतरी वाचतो आणि म्हणे वेडे हुशारीने पळाले. त्यात एवढं रंगून सांगण्यासारखं काय आहे तेच मला कळत नव्हतं. आता दांबून ठेवलेल्या प्रत्येकाला पळून जावंसं वाटणं हे तर नैसर्गिकच आहे. बस आता फारच वेगात असते. काचा बंद आणि बाहेर काळोख यामुळे बाहेरचे काहीच दिसणे शक्य नव्हते. पण बसला नुसते पंख फुटल्यासारखी ती पळत होती. नाही, आपल्याला वाटतं की वेडे म्हणजे वेडेच ते. त्यांना काय कळणार, त्यांना काय येणार. पण असं काही नसतं बर का. वेड्यांना बऱ्याच गोष्टी येतात, फक्त त्यांचं माथं काही एका विषयात फिरलेलं असतं. हो, म्हणजे ते सुद्धा शहाणे असतात म्हणून. नाहीतर वेड्यांना स्वतःला ते बरोबरच वाटतं. म्हणजे माझ्या शेजारच्या माणसाचे डोळे लकाकतात, का कोण जाणे, पण त्याला हसू फुटतं. मी खूप वैतागून जातो. माझ्या शेजारी बसून वेड्या माणसांवर चर्चा करणाऱ्या त्या माणसाचा मला अतिशय राग येतो. कधी एकदा माझा स्टॉप येईल असे मला होऊन जाते. ही बस आली आहे तरी कुठपर्यंत. मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो. बाहेर गडद अंधार, काळोखात ठिकाणाचा काहीच पत्ता लागत नाही. अगदी सराईतासारखा गळा कापला म्हणे एक सोडून दोन माणसांचा, चाकून अहो काही चेष्टा आहे का. पुन्हा तो माणूस बडबड सुरू करतो. आता मात्र माझी सहनशक्ती संपते. मी आजूबाजूला पाहतो, कुठेच जागा शिल्लक नव्हती. तरीही मी उठतो आणि वरच्या डेककडे जाऊ लागतो. पुन्हा सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखतात, त्याच हसू दाबणाऱ्या चेष्टेच्या नजरा. किधर जाता है, स्टॉप अभी तक आया नाही, बैठो जगा पर. कंडक्टर घुरकावला. ऊपर के डेक पर जाता हूँ, मी विनवणीच्या सुरात सांगितलं. अच्छा जाओ जाओ, कंडक्टर हात हलवीत म्हणाला. ऊपर जाओ. आणि मी पायऱ्या चढत असताना हसत हसत इतरांना म्हटलं, ऊपर बैठने दो. बाहर कूद पडके भागणेवाला तो नाही हूं मैं. त्याच्या त्या शब्दांचा अर्थ मला कळत नाही, पण त्या शब्दापाठोपाठ सगळ्यांचा हशा माझ्या मात्र कानावर येतो. मी ओठ चावतो. आश्चर्य म्हणजे वरचा डेक एकदम रिकामा असतो. फक्त दोनच उतारू दोन खिडक्यांमध्ये बसलेले असतात. मला शांत वाटते. इथे तरी तो हशा नाही, त्या रोखलेल्या नजरा नाहीत, तो वटवट करणारा शेजारी नाही, की तो उर्मट कंडक्टर नाही. मी एका खिडकीत बसतो आणि बाहेर पाहतो. आकाशातला पूर्ण चंद्र अचानकपणे माझ्या नजरेला पडतो. मी समोर पाहतो. दोघेही उतारू आरामात खिडक्यांमध्ये बसलेले असतात. आता बसचा वेग इतका वाढलेला असतो की ती अपघात केल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते. समोरचा उतारू बहुधा झोपी गेला असावा. त्याची माल डुगुडुगू हलत आहे. मी अस्वस्थपणे बाहेर पाहतो. चंद्र बसबरोबर धावत आहे विलक्षण वेगाने. मी समोर पाहत बसून राहतो. डुगुडुगू हलणाऱ्या डोक्याच्या त्या माणसाकडे, म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एका परीने या शांत वातावरणाची मला भीती वाटू लागते. आणि एकाएकी एक विलक्षण प्रकार घडतो. समोरच्या माणसाचे डुगुडुगू हलणारे मुंडके एकदम गळून पडते. मी मोठ्यानं किंचाळतो. धावतच दुसऱ्या माणसाकडे जातो. त्याचा खांदा धरून हलवीत त्याला म्हणतो, ते पहा ते पहा. आणि माझा धक्का लागताच त्याचेही मुंडके गळून पडते. मी विलक्षण भयाने किंचाळत सुटतो. दोन मुडदे गळे कापून, पुन्हा मुंडकी धडावर ठेवलेले दोन मुडदे, लाल लाल रक्त ओली प्रेते. माझी किंचाळी थांबतच नाही. धाडधाड जिना उतरून मी खाली येतो. कंडक्टर आत उभा असतो. त्याच्यापर्यंत मी किंचाळत ओरडत जातो. त्याला विचारतो, याचा अर्थ काय, ते दोघे कोण होते. ते या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर. कंडक्टर चेष्टेने हसत म्हणतो आणि त्याचे डोळे चकाकतात.
पण त्यांचा तर खून झालाय, काहीतरी चाललंय, हा ठार वेडे पण आहे. मग आम्ही वेडेच आहोत की आम्ही सगळे. चामडी बॅगेतून रामपुरी चाकू बाहेर काढीत तो सराईतपणे उघडीत कंडक्टर म्हणतो, ते दोघे शहाणे होते आणि तू, तू तिसरा शहाणा. रामपुरीचे पाते पुढे होते. सगळे वेडे खदखदा हसत माझ्याभोवती जमतात आणि बस भन्नाट वेगाने कुठेतरी चाललेली असते. कुठे थांबणार ते भगवंतालाच ठाऊक.